नारदजी फिरत फिरत हिमालयाच्या घरी आले. घरी आल्याच्या नंतर ह्या बालिकेकडे पाहिलं. पार्वतीच्या आई वडिलांनी पार्वतीचं भविष्य जाणून घेण्याची इच्छा केली. नारदजींनी भविष्य सांगायला सुरुवात केली. ही कन्या अतिशय भाग्यवंत आहे, खूप सन्मान जीवनामध्ये तिला मिळेल, सगळ्या भाग्याच्या रेषा तिच्या अतिशय अनुकूल आहे, ती जगत वंदनीय होईल. परंतु तिच्या पती संबंधीच्या रेषेमध्ये थोडा दोष आहे. आई वडिलांना काळजी निर्माण झाली, काय दोष आहे? ही जगत वंदनीय होईल, फार मोठ्या सन्मानाला प्राप्त होईल, परंतु हिचा जो पती आहे हा अमंगल असेल, त्याचा वेश चांगला नसेल. हे ऐकल्यानंतर पार्वतीची माता नाराज झाली. हिमालयानं विचारलं, मग हे पतीचं स्थान सुधारण्याच्यासाठी काही विधी, शांती, कारण लोकांचा शांतीवर फार जोर असतो. त्यांनी सांगितलं, नाही, जरी हे स्थळ थोडंसं अडचणीचं असलं तरीसुद्धा हे दोष भविष्यात राहणार नाही. मग काय करावं लागेल? नारदजींनी हिमालयाला सांगितलं, तिला तपश्चर्या करावी लागेल. नारदजी म्हणाले, फार लहान आहे पण तपश्चर्या करावी लागेल. ह्या जगामध्ये तपश्चर्याच्या शिवाय काहीही मिळत नाही. भिकेसाठी कोण राज्य देतो? फुकट काहीच मिळत नाही. सगळ्या गोष्टी जीवनामध्ये ज्या प्राप्त करून घ्यायच्या असतात त्या तपश्चर्येनंच प्राप्त करायच्या असतात. फार मोठ्या साहसानं, अट्टहासानं त्या मिळवायच्या असतात. ही सगळी लक्षणं ज्यावेळेला नारदजी सांगत होती, पार्वती मातेनं जाणून घेतलं ही लक्षणं कुणाची आहेत, पण आई वडिलांच्या लक्षात आलं नाही. नारदजी उपदेश करायला लागले. तप आधार सब सृष्टि भवानी, तप आधार सब सृष्टि भवानी, तप सृष्टि भवानी, तप आधार सब सृष्टि भवानी, तप सृष्टि भवानी, तप सृष्टि भवानी, उपदेश करायला सुरुवात केली. पार्वती, सगळ्या सृष्टीला तप आधार आहे. ब्रह्मदेवानं तपश्चर्या करूनच सृष्टी निर्माण केली. शिवजी तपश्चर्या करूनच त्याचा विनाश करतात आणि विष्णू सुद्धा तपश्चर्या करूनच त्याचं पालन पोषण करतात. शेष भगवान सगळा भार महीचा सांभाळतात, हा सुद्धा तपश्चर्येनच, तपश्चर्येच्या शिवाय शक्य नाही.
फार मोठी तपश्चर्या करावी लागेल. पार्वती मातेनं अट्टहास केला आणि फार मोठी तपश्चर्या पार्वती मातेनं आरंभली. पार्वती मातेच्या तपश्चर्येची नोंद सगळ्या ग्रंथांच्या मध्ये. अतिशय खडतर तपश्चर्या केली. भगवंताला पती म्हणून प्राप्त करणं इतकं सोपं नाही. अनेक वर्ष फक्त हवा, अनेक वर्ष फक्त पाणी, अनेक वर्ष तर काहीच नाही. इथे थोडीशी अडचण अशी होते, काही माणसं म्हणतील इतकी इतकी वर्ष तपश्चर्या. हे पा, प्रसंगाकडे पाहत असताना प्रसंगाच्या काळापरत्वे पाहावं लागतं. प्रसंग त्रेतायुगातला आहे, आयुष्याची मर्यादा काही हजार वर्षांची आहे आणि म्हणून त्या मर्यादेमध्ये त्या गोष्टी शक्य असतात, त्या शरीराच्या बलामध्ये त्या गोष्टी शक्य असतात. असो, पार्वती मातेची तपश्चर्या तिकडे चालू आहे. आता इकडे भगवान शिवांची अवस्था कशी आहे पा. भगवान शिव भूतलावर हिंडतात, भूतलावर फिरतात. कतहू मुनिंद उपदेश ही ज्ञाना, वेगवेगळ्या मुनींच्या ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान शिवजी जातात आणि सगळ्यांना ज्ञानाचा उपदेश करतात, वैराग्याचा उपदेश करतात. हा उपदेश करत असताना अतिशय कडकडीत वैराग्य धारण केलेलं आहे भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचं अखंड नामस्मरण शिवजी करतायत. काही काळ समाधीमध्ये घालवायचा, काही काळ वेगवेगळ्या ऋषीमुनींना उपदेश देण्यामध्ये घालवायचा. असेच एक दिवस प्रभू श्रीरामचंद्रांचं स्मरण करत असताना प्रभू श्रीरामचंद्र प्रगट झाले. दोघांमध्ये वार्तालाप झाला आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी भगवान शंकरांना विवाह करावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. शिवजी म्हणाले, माझं बरं चाललंय, हवं त्यावेळेला हवं तिकडं जायचं, ऋषीमुनींना उपदेश करायचा, पाहिजे त्यावेळेला समाधी लावून बसायचं. प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितलं, तुम्ही विवाह करावा ही माझी इच्छा आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची इच्छा म्हणून भगवान शिवजी विवाहाला तयार झाले. त्याच काळामध्ये तारकासूर नावाचा एक राक्षस उत्पन्न झाला. हा राक्षस देवादिकांना सगळ्यांना त्रास द्यायला लागला. काही केलं तो कोणाच्यानंच मरेना. तेव्हा सगळे देव ब्रह्मदेवाकडे आले, हा मरेल कसा. त्यांनी सांगितलं, ज्यावेळेला भगवान शंकराचा आणि पार्वतीचा विवाह होईल, ह्या विवाहाच्या नंतर भगवान शंकरांच्या पोटी जन्माला येणारा पुत्र कार्तिकेय याच्या हाताने तारकासुराचा वध होईल. आता भगवान शिवांची समाधी तोडायची, मग तोडायची कशी, कुणाला पाठवायचं? मग कामदेवाला पाठवलं. आता कामदेव थोडासा भीतच गेला. कथाभाग आपल्या परिचयाचा आहे म्हणून थोडासा धावता घेतो. कामदेवानं बाण मारला फुलांचा आणि भगवान शिवांची समाधी तोडण्याचा प्रयत्न केला. भगवान शिवांनी तिसरा डोळा उघडला आणि कामदेव जळून भस्म झाला. हे तिसरा डोळा काय प्रकरण आहे थोडं समजून घ्या. कामाचा नाश करायचा असेल तर साधनेचा डोळा उघडावा लागतो. तिसरा डोळा हा साधनेचा डोळा आहे. तिसरा डोळा म्हणजे काही शरीराला दोन डोळ्यांच्या बाजूला अजून कुठेतरी तिसऱ्या डोळ्याची जागा आहे असं नाही. विकारांना मारायचं असेल तर साधनेचा डोळा उघडावा लागतो. कामाला मारायचं, साधनेचा डोळा उघडावा लागतो. क्रोधाला मारायचं, साधनेचा डोळा उघडावा लागतो. लोभाला मारायचं, साधनेचा डोळा उघडावा लागतो. साधनेचा डोळा जर बंद असेल तर काम, क्रोध, लोभ मरत नाहीत, मोकळे फिरतात. शंकर भगवंतांनी कामदेवाला मारलं. कामदेवाची पत्नी रडतच आली रती. तिला सांगितलं, चिंता करू नको. ज्यावेळेला द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा अवतार घेतील त्यावेळेला त्यांच्या पोटी मदनाच्या रूपाने तुझ्या पतीचा जन्म होईल. भगवान शिवजी लग्नाला तयार झाले पण सात ऋषींचं मंडळ पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं. पहा, पूर्वीच्या काळापासून वधूची परीक्षा घेण्याची पद्धती आहे. मी तुम्हाला पहिल्याच दिवशी म्हणालो, रामायण जर ऐकलं तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत मनापासून तर जीवनामध्ये समस्या उरणारच नाही.
तुमच्या आयुष्यातलं प्रत्येक समस्येचं शंकेचं समाधान रामायणामध्ये आहे. जीवन जगत असताना प्रत्येक पायरीवर कसं वागायचं आहे याचा उपदेशच रामायणामध्ये आहे. वधूकडे गेल्याच्या नंतर वधूची परीक्षा घेण्यासाठी सप्तऋषींचं मंडळ पाठवलं. हे सप्तऋषींचं मंडळ जिथे पार्वती माता तपश्चर्या करते तिथे जाऊन पोचलं. आणि पोचल्याच्या नंतर मग त्यांनी विचारलं, नाही मुली, इतकी खडतर तपश्चर्या तू आरंभलेली आहेस कशासाठी? ती म्हटली, तुम्हाला सांगितलं तर पटायचं नाही म्हणून मी सांगत नाही, पण फार मोठी गोष्ट मिळवायची आहे म्हणून माझी तपश्चर्या चालू आहे. त्यांनी सांगितलं, हा तपश्चर्याचा सल्ला तुला दिला कोणी? तिने सांगितलं, नारदजी माझे गुरु आहेत. ते म्हणाले, अरे नारदजींच्या नादी लागू नको. अनेकांची घरं नारदजींनी उद्ध्वस्त केली कारण त्यांना कळीचा नारद म्हणतात. नारदजींनी कुणाचं हित पाहिलंय का? नारदजींच्यामुळे काय कुठे कुठे कुणाचं हित झालंय का? तू नारदजींचा विचार सोडून देत, त्यांचा ऐकू नकोस. हे तपश्चर्या करून कुठे पती मिळत असतात का? आमच्याकडे तुझ्यासाठी योग्य वर आहे. ज्याच्यासाठी तू तपश्चर्या करतीस तू त्याचा विचार केलाय का? त्याच्यामुळे पहिल्या बायकोला जळून मारावं लागलं आणि पुन्हा तू आता त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी तपश्चर्याचा घाट घातलायस. पार्वती माता ऐकत नाही. त्यांनी सांगितलं, आमच्याकडे तुझ्यासाठी अजूनही सुंदर स्थळ आहे. भगवान शंकरांपेक्षाही सुंदर स्थळ आहे. ज्यांचं वेश मंगळ आहे, वागणं मंगळ आहे, सकळच मंगळ आहे, भगवान विष्णूंचं स्थळ आमच्याकडे तुझ्यासाठी आहे. बघ, तुझी इच्छा असेल तर अजूनही तू विचार बदल आणि आम्ही भगवान विष्णूंबरोबर तुझं लग्न लावून देऊ. तिनं सांगितलं, तुम्ही किती जरी मला उपदेश केला तरी माझ्या गुरुजींनी मला जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, जी माणसं सद्गुरूंचं ऐकत नाहीत त्यांचं कुठलंच हित होत नाही. ज्यांना कुणाला आपण मानत असतो, ज्यांचं कुणाचं आपण ऐकत असतो, ज्यांच्या कुणावर आपली श्रद्धा असते त्यांचं आपण ऐकायलाच हवं. नवे नवे कुठल्याही किमतीवर ते ऐकायलाच हवं. पार्वती मातेनं सांगितलं, नारदजींनी मला जे सांगितलंय ते तुम्हीच काय, पण भगवान शंकरांनी येऊन जरी 100 वेळेला सांगितलं तरी सुद्धा मी ऐकणार नाही, कारण माझ्या गुरुजींनी मला केलेला उपदेश आहे तो मी कुठल्याच किमतीवर सोडणार नाही. आणि त्यांचं नामस्मरण चालू झालं, तपश्चर्या चालू झाली, सप्तऋषींनी परीक्षा घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की पार्वती अतिशय योग्य वधू आहे. पतीच्या संकटाच्या वेळेला जी पत्नी पतीची साथ सोडत नाही ती पत्नी योग्य. अनेक मोठमोठी प्रलोभनं दाखवली तरीही दुसऱ्या कोणाचा विचार करत नाही, मग ठीक आहे, वधू योग्य आहे. परीक्षा झाली आणि सांगू का तुम्हाला, जी मंडळी तपश्चर्या करतात, जी मंडळी नामस्मरण करतात, त्यांना जीवनामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य. पार्वती मातेची तपश्चर्या पाहिली आणि सप्तऋषींनी भगवान शिवांना येऊन सांगितलं, कन्या सत्पात्री आहे. आता भगवान शिवांनी निरोप पाठवला, पार्वतीच्या आई वडिलांना जाऊन भेटा, सगळं समजून सांगा आणि पार्वतीला सांगा आता तुला तपश्चर्याची गरज नाही. भगवान शंकर लग्नाला तयार झाले, सगळ्याच देवांना प्रचंड आनंद झाला. आता वराड घेऊन हिमालयाच्या घरी निघायचं, सगळ्यांची आवरावर सुरू झाली आणि लग्न म्हटलं की नवरदेवाला सजवलं जातं, नटवलं जातं. आता ह्या नवरदेवाला सजवण्याचं नटवण्याचं काम आलं त्याच्या गणाकडे. एवढे सगळे देव असताना भगवान शिवांना गणांना का सजवावं लागलं, गणांनी का सजवलं, गणांनी का नटवलं? त्याला कारण आहे, देव प्रतिष्ठेचे हव्यासी आहेत आणि त्याच्यामुळं सगळे देव स्वतःच आवरू लागले. स्वतःच आपण व्यवस्थित कसं दिसू याच्यासाठी ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या कामाला लागले. भगवान शिवांना सजवण्यासाठी नटवण्याच्यासाठी देव उरलेच नाही.
मग आता भगवान शिवानी त्यांचे जे सेवक होते त्यांचं गण होतं त्या गणाला विनंती केली, प्रार्थना केली, म्हणे चला आता आपल्याला निघायचं, मला नटवा. आता भगवान शिवांचं गण म्हणजे भूते. आता त्यांनी नटवायला सुरुवात केल्यावर मग त्यांनी पितांबर नाही नेसवलं, जे होतं व्याघ्रांबर ते घातलं, स्मशानामध्ये पळत पळत गेले, सगळी राख उचलून आणली भगवान शिवांना, इथून तिथून सगळी राख चोळून टाकली, दोन चार साप पकडून आणले, एक डोक्यावर एक गळ्यामध्ये, आणि वरात निघाली. आता जसा दुला तशीच वरात, सगळीच मंडळी देवही त्या वरातीमध्ये, भूतही त्या वरातीमध्ये, पिशाच्याही त्याच वरातीमध्ये, सगळ्यांना एकत्र पाहिल्याच्या नंतर देव विचार करायला लागले, म्हणे यांच्याबरोबर जर आपण तिकडे वरातीमध्ये गेलो, नवरीच्या घरी जर गेलो, तिथल्या लोकांनी जर आपल्याला पाहिलं तर यांच्यामुळे आपली आबरू जाईल, लोक नावं ठेवतील आपल्याला, याच्यापेक्षा आपण असं करू, म्हणे आपलं आपलं स्वतंत्र चला, यांच्या नादी लागू नका, यांना एकतर वागण्याची शिस्त नाही, यांना बोलण्याची शिस्त नाही, यांच्यामुळे आपली किंमत कमी होईल. भगवान विष्णूंनी सांगितलं ज्यांना त्यांना आपापल्या दळाबरोबर चला. आता सगळ्यांची दळ वेगळी झाली, भगवान शिवांचं दळ सगळ्यात मागे राहिलं आणि भगवान विष्णूंचं दळ सगळ्यात पुढे राहिलं. भगवान विष्णूच्या दळामध्ये सगळे नटलेले सजलेले होते आणि पाठीमागे भगवान शिवांच्या दळामध्ये सगळी भूतं खेत. आता कुणाला 100 मुख तर कुणाला मुखच नाही, कुणाला 1000 पाय तर कुणाला पायच नाही, कुणाला 1000 हात तर कुणाला हातच नाही, असं हे सगळं दळ रस्त्यानं चाललं. मग काय साध्या गमती जमती नाहीत. आता भगवान विष्णूंना पाहून प्रसन्न व्हायची मंडळी सामोरी आलेली आणि एकदा शिवाचं सगळं वराड पाहिलं का भागूनच जायची, पळूनच जायची, सगळा सन्नाटा, रस्त्यावर कोणी उरायचंच नाही. बरं, ही भूत रस्त्यानं गपचूप नाही चालली. एका ठिकाणी त्यांचं फार सुंदर त्यांच्या वरातीचं वर्णन आलं. भूते वेताळ भूते वेताळ नाचे, भूते वेताळ नाचत गात ही सगळी मंडळी निघाली. भगवान शंकरांना नंदीवर बसवलेला आहे. पहा, नंदी हे धर्माचं प्रतीक आहे. भगवान शंकर नंदीवर असतात म्हणजे भगवान शंकर धर्मारूढ आहेत. विवाहाला निघालेला नवरदेव हा धर्मावर आरूढच असला पाहिजे, धर्म त्याला समजला पाहिजे, धर्माप्रमाणे तो वागला पाहिजे, आणि म्हणून मग नंदीवर बसून भगवान शिवांची वरात निघाली. रस्त्यानं त्यांची वरात पाहणारी मंडळी सगळी अप्रसन्न व्हायची, पण भगवान शिव बाकी त्यांच्या वराडी मंडळींवर प्रचंड प्रसन्न होते. हर्षयुक्त उमापती, उमापतीला बाकी हर्ष होता, त्यांना ह्या सगळ्या वरातीचं मोठं कौतुक वाटलं. वरात दरवाज्यावर आली,
ज्या वेळेला दरवाजावरच्या मंडळीने भगवान विष्णूंना पाहिलं इतकी प्रसन्न झाली, अरे म्हणे ज्याचा कलवरा इतका सुंदर असेल तो नवरदेव किती सुंदर असेल. आणि मग सगळ्यांना नवरदेव पाहण्याची उत्कंठा तयार झाली. पार्वतीची आई मैना आणि मोठे पंचारतीचं ताट घेऊन नवरदेवाला ओवाळण्याच्यासाठी मांडवावरती आली. ही वरात तोपर्यंत मांडवापर्यंत येऊन पोहोचली. आता नवरदेवाची ओवाळणी करायची, तिनं दिवा लावला आणि दिवा लावल्याच्या नंतर भगवान शंकरांच्या समोर आली ओवाळण्याच्यासाठी. लगेच काही तिनं भगवंताच्या मुखाकडे पाहिलं नाही, पण ज्या वेळेला एक वेळा आरती फिरून झाली, ताट फिरून झालं, ज्या वेळेला तिचं ताट फिरून झालं आणि तिचं लक्ष नवरदेवाच्या चेहऱ्याकडं गेलं, त्याच्या डोक्यावर असणारा फणा पाहिला आणि मैनेच्या हातातलं ताट खाली पडलं, ती तिथंच बेशुद्ध पडली. सगळी पळापळ झाली, सगळ्या मंडळींनी तिला उचललं, तिच्या दासदाशा तिला घेऊन तिच्या घरामध्ये गेल्या. घरामध्ये गेल्याच्या नंतर तिनं हिमालयाला बोलून घेतलं, म्हणे काही करा पण ह्या नवरदेवाबरोबर माझ्या कन्येचा विवाह होता कामा नये, अजिबात मी ही कन्या ह्या नवरदेवाला देणार नाही, तुम्हीच काय अगदी विधात्यांना अट्टहास केला तरी सुद्धा मी माझी कन्या ह्या नवरदेवाला देणार नाही, काय त्याचा वेश आहे, काय त्याचा अवतार आहे, माझी कन्या सुकुमार आहे. मैनेनं लग्नाला नकार दिला. कुणीतरी नारदजींना सांगितलं, नारदजी गेले हिमालयाची मैनेची समजूत काढली, दोघांची चांगल्या पद्धतीनं समजूत काढून भगवंताची ओळख करून दिली, त्यांना सांगितलं हा नवरदेव दुसरा तिसरा कुणीच नाही, हा जगाचा चालक मालक भगवान शिव आहे. आणि हे ज्या वेळेला हिमालयाला पार्वतीला कळालं, सगळा संदेह संपला. फार सुंदर मंडप टाकण्यामध्ये आले, नाना पद्धतीची सजावट करण्यामध्ये आली. आणि मग ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी अगोदर जेवण ठेवलं, मग लग्न. आता तुम्ही म्हणाल हे अगोदर जेवण आणि नंतर लग्न ही अशीच पद्धती असली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला पहिलंच म्हणालो की रामायण तुम्ही सगळं ऐका, जीवनात प्रत्येक पायरीवर वागायचं कसं तुम्हाला समजत चाले. आता अगोदर जेवण मग लग्न का? तर सगळे देव जे लग्नाला येणार ते काय चालत येणार होते का? नाही, ते सगळे विमानानं येणार होते. आणि मग जर जेवण लग्नाच्या नंतर ठेवलं असतं तर सगळे देव तांदूळ टाकून गाडीत बसून निघून गेले असते, जेवायला कोणी उरलं नसतं. म्हणून जेवण कधी पाहिजे? आधी. हा झाला पहिला भाग. आता दुसरं कारण सांगतो, जेवण आधी का? कारण यांच्या वर्णामध्ये कोण होतं? भूत. आणि जर यांना आधी जेवायला दिलं नसतं आणि यांना जर भूक लागली असती तर मुलीकडचं वराड यांनी खाऊन टाकलं असतं. आणि मग असं काही व्हायला नको म्हणून भूतांना जेवण कधी पाहिजे? हरे राम 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 सीताराम राम राम, 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 हरे राम 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 सीताराम राम राम. महाराष्ट्राच्या संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त करून देणारी भव्य कीर्तनाची व्यासपीठ, प्रबोधनाचा जागर घालणाऱ्या अशाच सुमधुर कीर्तनांचा लोटा मनमुराद आनंद. आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्या हक्काच्या चॅनलला. फुलटू फुलटू कल्लाकार कल्लाकार.